एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता त्याला चार बायका होत्या पहिली बायको इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमाने फक्त बघत राहायचा दुसरी बायको इतकी सुंदर होती की तो तिला सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी बायको इतकी सुंदर होती की तो तिला स्वतःबरोबर घेऊन फिरवायचा आणि चौथ्या बायकोकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही तो तिच्याबद्दल विचारही करायचा नाही असेच त्याचे आयुष्य निघून गेले तो म्हातारा झाला तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या बायकोला बोलवले आणि म्हणाला मी तुला एवढे प्रेम दिले तू माझ्याबरोबर येशील का तेव्हा ती म्हणाली मी तुला इथेच सोडून देणार आहे हे ऐकून त्याचे मन दुखावले गेले मग त्याने त्याच्या दुसऱ्या बायकोला बोलवले आणि तोच प्रश्न तिला विचारला तर त्याची दुसरी बायको म्हणाली मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही हे ऐकून त्याला अपार दुःख झाले त्याने मोठ्या आशेने तिसऱ्या बायकोला विचारले तू माझ्याबरोबर येशील का नाही तेव्हा तिसरी बायको म्हणाली मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कोणाबरोबर जाणार आहे तुमच्याजवळ राहणार नाही आता मात्र त्या व्यक्तीच्या दुःखाला सीमाच उरली नाही तो विचार करू लागला मी या तिन्ही बायकांवर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधीही माझ्या नव्हत्याच माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात त्याची चौथी बायको तिथे आली जिच्याकडे त्या व्यक्तीने कधीच लक्ष दिले नव्हते तिला अंगभर कपडे नव्हते की तिच्या अंगावर मुठभरसुद्धा मास नव्हता तिला दागिने नव्हते ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे मी तुमच्या सोबत येईल स्वर्गात असू किंवा नरकात कोणत्याही परिस्थितीत मी तुमची साथ सोडणार नाही फक्त याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात मी तुमच्यासोबत अशीच राहीन सुख असू किंवा दुःख मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे तुम्हास वचन आहे तो व्यक्ती थक्क होऊन समोर पाहत राहिला विचार करू लागला की जिला मी प्रेम तर सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही पूर्ण आयुष्यात तिची कधी एक क्षणभर काळजी केली नाही ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला कोण होता तो व्यक्ती कोण होत्या त्या तीन बायका कोण होती ती चौथी बायको इतके प्रेम देऊनही तिने बायकांनी पतीचा त्याग का केला त्या उलट ती चौथी बायको जिच्याकडे कधीही लक्ष दिले नाही पण तरीही तिने एवढा त्याग का केला मित्रांनो तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून स्वत आपणच आहोत ते कसे ते समजून घेऊ आपली पहिली बायको जी आपल्याला जागेवरच सोडते ती म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी बायको स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते ते म्हणजे आपली मुले नातेवाईक मित्र थोडक्यात समाज व आपली तिसरी बायको जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ती म्हणजे पैसा धन दौलत आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती लगेच दुसऱ्याची होते आता सर्वात दुर्लक्षित चौथी बायको म्हणजे पुण्यकर्म जे आपण सद्भावनेने निस्वार्थपणे आणि विना अहंकाराने केले जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही तरी पण जन्मोजन्मी आपल्याबरोबरच येतच असते मित्रांनो ही कथा समजण्यासाठी बायको या शब्दाचा वापर केला आहे कृपया याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये मित्रांनो या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कारण तुमचा लाईक आणि कमेंटमुळे चांगले चांगले व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पटकन लाईक करा पुन्हा भेटूया एक नवीन स्टोरीमध्ये धन्यवाद